खाली लावून दिली. मला प्रश्न पडला, अण्णांनी त्यांच्या कानाखाली का मारली आणि मारल्यानंतर अण्णांनी काय सांगितलं? अरे परमेश्वराने तुम्हाला धड दाखत शरीर दिलंय, कष्टाची भाकरी कधी खाणार? दुपारी तुम्हाला जेवण मिळतं, तुम्ही माझ्याकडे नियता, माझ्या खात्यावरती अन्नदानाचं पुण्य जमा होतं. परमेश्वर मला ते व्याजासकट पाठवून देतो, पण तुमचं कर्तृत्व कधी सिद्ध करणार? असं अण्णांनी सांगितलं. म्हणजे कष्टाची भाकरी खाण्याचा आनंद निराळा आहे असं अण्णांना सांगायचं होतं. आणि आनंद मोरे, त्या ठिकाणी मी बसलो ना आणि मला शब्द स्फुरले. स्वार्थासाठी सोनं फिरतो मानव देवस्थान, श्रमतो करीतो दयाच मिळतो भाकरीत भगवान. कसली भक्ती पूजा आरच्या ठेस लागता सवळ मानवा, अशा भक्तीमुळे परमेश्वर जातो लांब 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 लांब. तो जवळ आला पाहिजे तर सावत्या माळ्यासारखं हातात फावडं घेऊन कष्ट केलं पाहिजे, रक्ताचं पाणी केलं पाहिजे, त्यावेळी असाध्य ते साध्य होतं. बोलण्यासारखे विषय बरेचसे आहेत, सांगण्यासारखे विषय सुद्धा बरेचसे असतात. कारण आज स्वामी समर्थ माऊलींचा प्रगट दिन आणि त्या दिवसाचं महात्म्य मला माहिती आहे, म्हणून ह्या ठिकाणी सादरीकरण करण्याचा माझा मानस राहिला आहे. सादरीकरणासाठी आनंद लिंगायत सज्ज होत आहेत, त्यांच्यासाठी एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे अशी आग्रहाची विनंती करतो. आणि मित्रांनो, राणे महाराजांचा मी उल्लेख केला होता, पुन्हा एकदा करतो, कारण त्यांच्या मठाचे अगदी नियोजनात कर्तबगारी सिद्ध करणारे नंदन माडगूळ या ठिकाणी आहेत. म्हणजे राणे महाराजांची प्रचिती कशी होती माहिती आहे? घातलेली शिवी ती परत घालायचे नाही, परंतु ज्याला ते घालायचे त्याचं काहीतरी चांगलंच व्हायचं, त्याचं काहीतरी भलंच व्हायचं, हे मी अनुभवलेलं आहे. त्यामुळे राणे महाराज जात आहेत ना तर मुद्दाम त्यांच्या रस्त्यामध्ये माणसे उभी राहायची. कारण काय? त्याने आपल्याला शिव्या घालायच्या, आणि त्या ज्यावेळी घातल्या जायच्या त्यावेळी ज्यांना त्या घातल्या जायच्या त्यांना मागे वळून कधी पाहावं लागायचं नाही. ही राणे महाराजांची प्रचिती नंदन माडगूळ समोर बसले मला ते आठवलं, म्हणून या ठिकाणी सादरीकरणाचा मी प्रयत्न केला. आनंद तुझ्या सदाभाव शैलीतून नावाप्रमाणेच तो आनंद देऊन जा उपस्थित रसिकांना.